संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। ग्रामदैवत आई विठ्ठल आहे देवी चषक 2024 ची अंतिम लढत आपल्या भेटीला आली आहे। पहिला पर्व आणि पहिल्या पर्वाची ही अंतिम लढत, एका बाजूला हनुमान क्रिकेट क्लब मानाईनगर, दुसऱ्या बाजूला मुलमोहर क्लब बोत्रेवाडी। अंतिम सामन्याला होईल सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा। पहिला चेंडू फुल लेनचा ऑन साइडला दिशा दिल्या, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने धावत जात असताना अंतिम सामन्यातील पहिल्या चेंडूवर येतोय फलंदाज अमोल यांच्या बॅटमधून चौकार। पुस्तकी फटका, चेंडू सलग दुसरा चौकार। मधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, स्क्वेअर कट, प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्याचा पारणा फेडणारा फटका खेळलाय फलंदाज अमोल यांनी। सलगच्या दोन चेंडूवर दोन चौकार खेळलेत, चौकार ट्रिक होईल का हे पाहायचंय। अंतिम लढत, दोन सर्वोत्तम संघ, बेस्ट ऑसेस बेस्ट ही लढाई आपण पाहतोय। आता नाही तर एक वर्ष 365 दिवस वाट पाहावी लागेल पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल ठरवणारा। अगदी ही लढत पाहतोय, इनसाइड आउट या स्पर्धेतील तिसरी चौकार ट्रिक खेळले फलंदाज अमोल। दिशेने चेंडूला पाठवलाय, या षटकातील चौथा चौकार, अफलातून फटकेबाजी। साहेब आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर करत आहोत। संदेश जाधव साहेब नाना, माफ करा, संदीप जाधव साहेब नाना यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करणार आहोत। माजी खेळाडू आहेत सुनील पाटील साहेब, यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ दिला, त्यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करत आहोत। सौरव पांढरे साहेब यांचा देखील आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून विशेष सन्मान करूया। हितेश देसाई साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न होईल। षटक क्रमांक 2 चिक्या, चिक्याचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पूल केलाय, मिड विकेट आहे, दीपला एक धाव पूर्ण केली जाईल, एका धावेवर समाधान मानावं लागेल। आणि ते मात्र पहा, अगदी या क्षणाचाही विलंब न लावता दोन धावा प्राप्त केल्यात। क्रिकेटमध्ये तुम्ही चाणक्ष असणं, तुम्ही तत्पर असणं किती महत्त्वाचं आहे हे पाहायला मिळतंय, कारण ही अंतिम लढत आहे। पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल, कारण चर्चा ही नेहमी विजेत्याची केली जाते, चर्चा ही नेहमी पहिल्या क्रमांकाची केली जाते। शिवछावा स्पोर्ट्स अनबूर विठ्ठलाई देवीच्या नावाने स्पर्धा, पहिल्या पर्वाचा कोण होईल मानकरी। फुललेनचा चेंडू ऑन साइडला हवेत केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, चेंडू वन बाउन्स ओव्हर द फेन्स, चौकार। फलकावर अंतिम लढत कशी असावी याचं प्रात्यक्षिक अगदी फलंदाज अमोल आणि राहुल सादर करत असताना आक्रमक स्वरूप धारण केलंय। चिक्याचा हा चेंडू फुल लेनचा पदल त्याचा वापर केलाय, स्वीपर कव्हर आहे, चेंडू पकडण्यामध्ये चुकी झाले, दोन धावा प्राप्त केल्या जातील का, होय
अगदी दोन धावा घेण्याची संधी होती आणि ती मात्र संधी प्राप्त करत असताना ज्या प्रकारचा हा फटका खेळलाय, आत्मविश्वास दोन्ही संघांचा दुणवलाय, कारण दोन्ही संघ अद्याप या स्पर्धेमध्ये अपराजित आहेत. एकाला पराभव पत्करावा लागेल, दोघांनाही हार मंजूर नसेल, कारण प्रत्येकाला विजयी व्हायचं असतं, प्रत्येकाला अंतिम विजेतेपद फटकवायचं असतं. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाईल. स्क्वेअर लेग आहे, डीपला दुहेरीचा प्रयत्न करायचा होता राहुल आणि अमोल यांना, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 28 धावा. आणि व्यासपीठावर पहा काय गर्दी आहे, ज्या प्रकारची गर्दी, आणि या संपूर्ण ग्रामस्थ असतील, संपूर्ण आपल्याला भरभरून प्रेम देणारे सर्व स्पॉन्सर्स असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बुंदात टाकलाय हा चेंडू, वेगवान प्रकारचा अपील केले, पंचांना अपीलमध्ये स्वारस्य नाहीये. डॉट बॉल आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि शिवछावा स्पोर्ट्स अनुभवने ही संस्कृती जपली आहे, कारण ज्या प्रकारे दुपारपासून गर्दी झाली आहे आणि प्रत्येकाला न विसरता सन्मानित केलं जात आहे. माजी खेळाडूंचा विशेष सन्मान, या स्पर्धेची महत्त्वाची बाब आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चिक्या देखील तत्पर आहे, चाणाक्ष आहे, नक्कीच आपण काही सन्मान करूया. संदीप जाधव साहेब सँडी माजी खेळाडू यांचा विशेष सन्मान पार पाडला जाईल. अनिकेत नकाते साहेब, गणेश बचाव साहेब, अभी होगले साहेब, मयूर जाधव साहेब, वेद जाधव साहेब, मुकंदर तडवी साहेब आणि अभिजीत चव्हाण साहेब, या सर्व मान्यवरांचा आपण मुख्य व्यासपीठावर विशेष सन्मान पार पाडणार आहोत. परंतु ज्या दोन्ही संघांची चर्चा मात्र आज संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये असेल, टीमची धावसंख्या धावफलकावर 2 षटकाखेर 28 धावा. आणि हा पहा संपूर्ण प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय, हे प्रेक्षक दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. कॅमेरामॅन नीरजच्या माध्यमातून हा प्रेक्षक आणि प्रेक्षकांना आनंद लुटायचा आहे, त्यांनी देखील कधी काळी क्रिकेट खेळलंय आणि त्यांना ते क्रिकेट जगायचं आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू, शॉट आम पूल, अगदी चेंडूला लांबी आणि उंची देखील कमी प्राप्त झाली. दुहेरीचा प्रयत्न झालाय, फेकी थोडीशी दूरवर आहे, धावचितची संधी होती परंतु संधी गमावली आहे. जय हनुमान माणाई नगर, ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय, आक्रमक पवित्रा धारण करत असताना क्रिकेटमध्ये तुम्हाला हार म्हणून चालत नाहीये, क्रिकेटमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कमी गतीने टाकलेला चेंडू अपील केली जाते गोलंदाज किरण यांच्या माध्यमातून. किरण यांनी एक अशेसा किरण दाखवलाय का हे पाहिजे. अक्षय कृष्णा साळुंके साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत, वेलकम सर. आणि आज मात्र संपूर्ण बॅकफुटला जाऊन पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर, अगदी बॅकआउट पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना सीमा रेषा ओलांडले, येस चेंडू सीमा रेषा पार येतोय चौकार. काय ज्या प्रकारे आक्रमक पवित्रा धारण केलाय आघाडीचे फलंदाज अमोल राहुल, अमोल नाबाद 34 धावा. अमोलसाठी हा वेगवान चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्लिअर करून चेंडू सीमा रेषा पार, अमोल यांच्या बॅट मधून अफलातून फटका चौकार. धावा धाव फलकावर विकेट करण्याचा प्रयत्न, या चेंडूला टाइम करू शकले नाहीयेत, अवघी एक धाव मात्र प्राप्त होईल. क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं असतं, एक एक धाव महत्वाची असते, हा तर अंतिम सामना आहे असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. एक धाव, राजकारणामध्ये एक मत आणि परीक्षेमध्ये एक मार्क हे महत्वाचं असतं, आणि त्यामुळे दोन्ही फलंदाज मात्र एक एक धावेसाठी संघर्ष करत असताना, कारण दुसऱ्या बाजूला टीम बोत्रेवाडी आहे, काल त्यांनी देखील चांगला केलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला फसवलंय, चकित केलंय, निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या डावाखेर टीम जय हनुमान माणाई नगर 39 धावा धाव फलकावर, 40 धावांचं लक्ष या अंतिम सामन्यामध्ये विजयासाठी. टीम बुलवर क्लब बोत्रेवाडी 40 रन्स टू विन.
अमोल यांनी 39 धावांची खेळी केली आहे। हनुमान क्लब मानाई नगर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो। बोत्रेवाडीला फलंदाजी करायची आहे। अंतिम लढत आपण पाहताय। पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय। 40 धावांचं लक्ष्य बुलमोहर क्लब बोत्रेवाडी प्रथमता फलंदाजी करत असताना हनुमान क्लब मानाई नगरने चांगली फलंदाजी केली आहे। अमोल आणि राहुल यांनी ज्या प्रकारे खेळ केला तो देखील वाखणण्याजोगा राहिलाय। आणि अमोल यांनी आज दिवसभरामध्ये दुसरी चौका हॅट्रिक ठोकली म्हणजेच अमोल यांची बॅट बोलली आहे। आणि क्रिकेटमध्ये तुम्ही खेळत असताना तुमची बॅट बोलणं हे खूप गरजेचं असतं कारण ही अंतिम लढत आहे। आता मात्र तुम्हाला पहिल्या क्रमांकावर कोण असेल याची चर्चा असेल कारण पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल याची चर्चा मात्र संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये केली जाईल कारण क्रिकेटमध्ये चर्चा क्रिकेट असो अथवा आयुष्य चर्चा ही नेहमी विजेत्याची केली जाते। आज जर तुम्हाला विचारलं विश्वचषकाचा पहिला मानकरी कोण होता तर कोणीही सांगेल की वेस्ट इंडिज परंतु दुसरा तिसरा चौथा पाचवा कोणाला सांगता येणार नाही आहे। तसंच पहिल्या क्रमांकाची चर्चा केली जाते। यस पंचांचा इशारा सामन्याला होईल। सुरुवात कोण होईल पहिल्या क्रमांकाचा मानकरी याचं उत्तर 18 चेंडूमध्ये प्राप्त होईल। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा एकदा जोरदार ट्रायने आपण देऊया। दोन्ही संघांना शुभेच्छा। दुसऱ्या डावाला होईल सुरुवात। सोम दत्तात्रय शेलार पहिला चेंडू घेऊन सज्ज। चला थोडस स्पीडअप करा मानाई नगर। सोम दत्तात्रय शेलार यांचा पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि तो साइड पार्किंग प्लॉट मध्ये अफलातून फटका षटका। का माझ्या नावामध्ये रन आहे सिद्ध करावं। सोमचा दुसरा चेंडू कमी गतीने टाकलाय। स्लॉग स्वीप क्षेत्ररक्षक नाहीये। स्क्वेअर लेग डीपला चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला। दुसरा मोठा फटका चौकार। आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो। अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आणि हे मात्र सिद्ध करत असताना किरण ऑफ ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक नाही आहे। गॅप मध्ये फटका अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा अगदी जवळ गेला। क्षेत्ररक्षण चांगलं झालंय। दोन धावा मात्र या चेंडूवर प्राप्त करत असताना किरण या दोन धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावर दोनने पुढे जात असताना टीमची टोटल 12 धावा। लक्ष जरूर 40 धावांचं आहे
आणि किरण यांना माहित आहे सोमा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे मानाई नगरचा, त्याच्यावरच आक्रमण केलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी 22 स्वरूपात एक धाव गोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल खरंच. आणि असं म्हटलं जातं ज्या वेळेला तुमच्या सळ्या बॅटने धावा येतात बॅट उलटी करायची खरंच गरज होती का, तर निश्चितच नाही आहे. एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल, टीमची धावसंख्या एकने पुढे जात असताना 13 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय. मँडेटरी पॉवरप्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना सोहम शेलारचा कमी गतीने टाकलेला इन साइड आउट नेत्रदीपक फटका किरण यांच्या बॅट मधून 4 रन. आक्रमण केलंय आणि किरण यांनी मात्र जाऊ ज्या प्रकारचं आक्रमक पवित्र धारण केलंय 17 धावा धाव फलकावर पहिल्या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज यष्टीरक्षकाला चकून 22 स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18 धावा. पहिल्या डावामध्ये प्रशांत यांच्या धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 19, आणि दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकात धावा आल्यात 18. सामना अगदी बरोबरी चालू आहे. 40 धावांचं लक्ष 12 चेंडूमध्ये करायचे आहेत आता 22 धावा. शकता गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी सूरज आल्यात. आता मात्र 12 चेंडू 22 म्हणजे प्रति षटकामध्ये 11 धावांची गरज. प्रशांत बोत्रे कालचा दिवस गाजवलाय, कोण होईल पहिल्या क्रमांकाचा मानकरी? प्रशांत बोत्रे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. प्रशांत बोत्रे यांचं खातं उघडलं जाईल. असं म्हणतात ना की हिंमत हरू नका, हरलात तरी चालेल परंतु तुम्हाला लढण्याची हिंमत हरून चालणार नाहीये, कारण इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. आणि इतिहास कोण रचेल, पहिल्या पर्वाच्या मानकरी कोण ठरेल, ही ठरवणारी अंतिम लढत, मोठी लढत पाहायला मिळते. बेस्ट ऑसेस बेस्ट हा सामना आपण पाहतोय. अंतिम लढत 40 धावांचं लक्ष बोत्रेवाडी संघासमोर. किरणने हा चेंडू देखील ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आहे, एक धाव पूर्ण केली जाईल. किरण याच्या बॅटमधून ज्या रन आल्यात ना त्या मात्र कुठेतरी बोत्रेवाडी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील का, परंतु गोलंदाज सूरज यांना काहीतरी करावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताना त्यावेळेला तुमच्या अंगावर गावाची जर्सी असते, तुम्हाला लढण्याची प्रेरणा देते ती जर्सी. ऑन साईडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट डीपला, एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि खराब क्षेत्ररक्षक, 2 धावा मात्र प्राप्त केल्या गेल्यात. एक एक धाव मात्र आज सोन्याच्या भावाची असेल, कारण पहिल्या क्रमांकाला खूप महत्व आहे. अंतिम लढत आपण पाहत आहे, शिव छावा स्पोर्ट्स सनबूर आयोजित ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषक 2024 पहिला पर्व. 22 धावा धाव फलकावर, अद्याप 18 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम मुलमोहर क्लब बोत्रेवाडी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. अकुटपदा चेंडू सोडून दिलाय, पंच वळालेत, येस व्हाइट बॉल, एक अवांतर धाव. अवांतर धावेने समीकरण बदललं जाते. टीमची धावसंख्या 23 धावा, 17 धावांची आवश्यकता. या षटकातील चेंडू शेष आहेत 3 चेंडूंचा काही शेष, म्हणजेच 9-17 समीकरण आहे. 17 चेंडू 9 धावा, 9 चेंडू 17 धावा. व्हॉट अ मॅच, अंतिम सामना, अंतिम सामन्याचा थरार आपण पाहताय.
वेगवाने वेगाने हाताळलेला चेंडू गोलंदाज सूरज वेगाचं प्रत्युत्तर दिलं जातंय. अगदी थोडंसं फास्ट खेळा प्लीज मनाई नगर. सूर्यप्रकाश थोडासा कमी होत चाललाय कारण संघ भावना जपा. अंतिम लढत आपण पाहताय. आठ चेंडूमध्ये सतराची गरज आणि आठमध्ये सतरा करायचे आहेत. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये सोपं आहे, फक्त तुम्हाला आठमध्ये तीन बाहेर मारायचे आहेत. ते शक्य आहे का? तर क्रिकेटमध्ये आहे पैसे. अकोट टपाचा चेंडू हुक केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे. जेलची संधी होती, झेल सोडलाय. दोरीचा प्रयत्न केलाय, दोन धावा प्राप्त केल्या जातील. हा झेल होता की पहिल्या क्रमांकाचा करंडक होता हे मात्र येणाऱ्या सात चेंडूमध्ये स्पष्ट होईल. दोन धावेने टीमची धावसंख्या 25 धावा, सात चेंडू 15 गरज. सात चेंडू 15 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारचा हा सामना रंगलाय, 15 सात चेंडू 15 आणि अंतिम सामना कसा असावा? तर अंतिम सामना असा असावा, चित्त थरारक सामना. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, खराब दिशा, येस, पंचांचा इशारा, व्हाइट बॉल, खराब गोलंदाजी. या क्षणाला या सामन्यामध्ये तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाहीये. दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलंटीचा फरक असतो. तुमच्या गोलंदाजीची दिशा तुमच्या संघाची दशा ठरवत असते. तुमचा एखादा चुकीचा चेंडू तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर घेऊन जाईल, किंवा तुम्हाला एखादा चांगला चेंडू, एखादा चांगला खेळ पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक फटकावून देईल का? शेवटचा चेंडू खोदून काढला, हेलिकॉप्टर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला वेगाने एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न झाला नाहीये. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. दोन षटकात अंती टीमची धावसंख्या बिनगडी बाद 27. सहा चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 13 runs to win in last 6 balls. येस डी जे अद्वैत. विजय न संभवती तुम्हाला, विजय न संभवती तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र शौर्य दाखवावं लागेल. मोठी लढत, अंतिम लढत. खराब चेंडू हाताळला जातोय गोलंदाज नितीन यांच्या माध्यमातून. सलगचा दुसरा व्हाइट बॉल. आता मात्र हे दिवाळी झाली आहे, परंतु आता देखील गिफ्ट देत असताना समोरच्या संघाला दोन अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत. सहकार्याने अगदी जाऊन सांगितलंय की टप्प्यावर गोलंदाजी कर, जर तुमचा टप्पा चुकला तर मात्र तुमच्या संघाला अगदी त्याचं नुकसान होईल. चला फास्ट खेळा प्लीज. सहा चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. सहा चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. प्रशांत बोत्रे ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे डीपला. थोडस फंबलिंग झालंय, चुकी झाले आणि या चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये दोन धावा प्राप्त केल्या, जिथे एक धाव होती तिथे मात्र दोन. म्हणजेच काय तर नितीन यांच्या या एका चेंडूवर धावा आल्या तब्बल 4. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. क्षमता प्रत्येकामध्ये असते, परंतु विजयी तोच होतो तो प्रयत्नांवर विश्वास ठेवतो. आता नशिबावर विश्वास ठेवून चालणार नाहीये. कोण करेल प्रयत्न? ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न. या चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर हाताळलाय नितीन यांनी. टीमची धावसंख्या सिरवते धाव फलकावर 31 धावा. चार चेंडूमध्ये करायचे आहेत 9 धावा. म्हणजेच काय तर सामना अगदी दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. प्रशांत आणि त्यांच्या साथीला आहेत किरण. हा सामना नक्कीच मानाई नगरला जाईल की हा सामना भोत्रेवाडीला जाईल हे पाहिजे. कारण पहिल्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल? जसं आपण उल्लेख केला की चर्चा नेहमी पहिल्या क्रमांकाची होते. चंद्रावर जाणारा पहिला माणूस नील आर्मस्ट्रॉंग, दुसरा कोणाला माहीत नाहीये. तसंच आई विठ्ठलाई देवी चषकाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल हे मात्र चर्चेमध्ये असेल. प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर पहिल्या क्रमांकाची चर्चा केली जाईल. ऑन साईडला बिगिट केलाय, कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमा रेषा पार. प्रशांत बोत्रा यांच्या बॅट मधून आणि हळण्यासाठी एक भीती पुरेशी असते. आता मात्र सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. तीन चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. तीन चेंडूमध्ये 3 गरज आहे. म्हणजेच काय तर रन बॉल इक्वेशन.
दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत, कारण प्रत्येकाला पहिल्या क्रमांकाचा मानकरी व्हायचंय आणि या क्रिकेटने आपल्याला हे शिकवलंय परिस्थिती कशी असू द्या हार मानू नका असं म्हटलं जातं। आयुष्यात जोपर्यंत हार मानू नका तोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाहीये, कारण दोन्ही संघांना माहित आहे आम्हाला पहिला क्रमांक हवाय। तीन चेंडू तीनची गरज, बिग फाईट, तीन चेंडू तीनची गरज असताना हेलिकॉप्टर उडवलाय शतरक्षक आहे, मोठी विकेट, बिग फिश इन टू द बास्केट, एक महत्वाचा झेल पकडलाय फलंदाज बाद। तीनची आवश्यकता आता मात्र इथे प्रत्येकाला सिद्ध करावं लागेल आपला खेळ आपल्या गावासाठी, कारण असं म्हणतात ना तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल। दोन चेंडू तीनची गरज, सामना अजून संपलेला नाहीये, एखादा कलटणीय होऊ शकते, कारण 29 जून 2024 चा दिवस आठवा, भारताचा T20 विश्वचषकाची अंतिम लढत, सामना होता कुठे, अगदी भारताच्या विरोधात होता सामना, परंतु तो सामना भारताने जिंकला ते क्षण आठवावे लागतील, कारण क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं। चला प्लीज थोडस फास्ट करा मानाई नगर, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आणि शेवटची धाव बनली जात नाही। दोन चेंडू तीनची आवश्यकता, नवीन फलंदाज सूरज, सूरज साठी हा चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे, काऊ कोणाला एकदा पूर्ण केली जाईल, दोन्हीचा प्रयत्न केलाय, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र करत असताना धावा जाऊन पोहोचल्यात 29। आता मात्र एक चेंडू आणि एक ची गरज, व्हॉट अ मॅच, चित्त थरारक सामना, एक चेंडू एक ची गरज म्हणजेच काय तर पाटण क्रिकेट संघटनेचा नियम कंपल्सरी चेस, दोन्ही संघांनी ज्या प्रकारे लढत दिली व्हॉट अ मॅच, एक चेंडू एक ची आवश्यकता, काय सामना रंगलाय, ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना नितीन यांनी गोलंदाजी केली, सूरज यांनी देखील दम दाखवला, एकदा हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या, एक चेंडू एक ची गरज, एक चेंडू एक ची गरज असताना दिलसुख केलाय आणि इथे मात्र चुकी झाली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय, नितीन यांनी केलंय चुकी आणि मुलमोहर क्लब बोत्रेवाडी ठरतोय पहिल्या पर्वाचा, अर्थातच ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषक 2024 चा मानकरी।